वैजापूर तालुक्यातील लासूरगाव आणि लोणी कृषी मंडळात पिकांचे नुकसान झालेले असताना पीक विम्याची 25% आगाऊ नुकसान भरपाई मिळवण्यासाठी करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून या दोन्ही मंडळांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे पीक विमा संरक्षण देण्यासाठी या दोन्ही कृषी मंडळाचे सर्वेक्षण करण्यात येऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी भाजपचे तालुका अध्यक्ष कल्याण दांगोडे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी वैजापूरचे उपविभागीय अधिकारी डॉक्टर अरुण जराड यांची भेट घेऊन सोमवारी निवेदन दिले. मंडळात समान पर्जन्यवृष्टी झाली आहे. लासूरगाव आणि लोणी या दोन्ही मंडळात कापूस, मका, मूग आणि तूर या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून त्यामुळे या दोन्ही मंडळाचे पुन्हा सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना 25% भरपाईसाठी पात्र ठरवावे असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर सचिन घोडके, संभाजी मगर आदींच्या सह्या आहेत. दरम्यान लोणी आणि लासूरगाव या दोन्ही मंडळात विम्याच्या तरतुदीनुसार 21 दिवसांचा पावसाचा खंड न पडल्याने ही मंडळे सर्वेक्षणातून वगळण्यात आली आहेत. शैलेंद्र खैरमोडे, MCN News, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर.